नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढे वी आर गोइंग टू लर्न ए लेसन वर्ल्ड हेरिटेज. इट इज आवर फोर्थ पीरियड. दैट मीन्स एट द बिगनिंग ऑफ द लेसन वी हैव डिवाइडेड दिस लेसन इन फोर पार्ट्स एंड इन फैक्ट इट इज द लास्ट पार्ट ऑफ द लेसन दैट वी आर गोइंग टू लर्न. सो first of all I request you to see on page number 77 and 78. First I will read the first paragraph and then we will see its explanation. The name of the lesson: World Heritage, Types of World Heritage Sites. As of 2009, there are 890 World Heritage sites that are located in 148 countries. 689 of these sites are cultural and include places like Sydney Opera House in Australia and the historic center of Vienna in Austria. 176 are natural and feature such locations as the US Yellowstone and Grand Canyon National Parks. 25 of the World Heritage Sites are considered mixed, that is natural and cultural. Peru's Machu Picchu is one of these. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. India has 36, 28 cultural, 7 natural and 1 mixed World Heritage Sites. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geographic zones, which include first Africa, second Arab states, third Asia Pacific including Australia and Oceania, fourth Europe and North America, and the fifth Latin America and the Caribbean. विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड हेरिटेज या पाठाचा चौथा भाग या ठिकाणी आपण शिकत आहोत. यानंतर आत्ता जो परिच्छेद मी वाचला या परिच्छेदाचा आपण एक्सप्लेनेशन पाहूया. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, याचा अर्थ जागतिक वारसा स्थळांचे प्रकार. एज 2009 देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स दैट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज. मॅप म्हणजे इसवी सन 2009 पर्यंत जर गणना केली तर 148 देशामध्ये नकाशा स्थित असलेल्या 148 देशामध्ये असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यापैकी 689 ऑफ दीज साईट्स आर कल्चरल आणि या 890 पैकी 639 स्थळे ही सांस्कृतिक आहेत. इन्क्लूड प्लेसेस लाईक सिडनी ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया, की ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्र यांचा समावेश होतो. 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन एज द US येलोस्टोन अँड ग्रँड कॅनन नॅशनल पार्क. त्यापैकी 176 जी ठिकाणं आहेत ती नैसर्गिक आहे. उदाहरणार्थ की ज्यामध्ये अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क यांचा समावेश होतो. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर कन्सिडर्ड मिक्स.
जागतिक वारसा स्थळापैकी एकूण 25 ठिकाण ही संमिश्र आहे. दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दीज. आणि यापैकी पेरूचे माचू पिचू हे त्यापैकी एक आहे. इटाली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44. इटली या देशामध्ये सर्वाधिक म्हणजे 44 जागतिक वारसा स्थळे आहे. इंडिया हॅज 36, 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साईट. भारतामध्ये 36 जागतिक वारसा स्थळं आहेत, त्यापैकी 28 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र स्थळ आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इनटू 5 जिओग्राफिक झोन्स. आणि जागतिक वारसा समितीने जगातील देशांची 5 भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केली आहे. विच इन्क्लूड, की ज्याच्यामध्ये समावेश होतो, फर्स्ट आफ्रिका, सेकंड अरब स्टेट्स, थर्ड एशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ओशिनिया, फोर्थ युरोप अँड नॉर्थ अमेरिका अँड फिफ्थ लॅटिन अमेरिका अँड द कॅरेबियन. जी विभागणी केलेली आहे ते 5 विभाग खालीलप्रमाणे आहेत. 1 आफ्रिका, 2 अरब राष्ट्रे, 3 आशिया पॅसिफिक ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि ओशिनिया यांचा समावेश होतो, 4 युरोप व उत्तर अमेरिका आणि 5 लॅटिन अमेरिका व कॅरेबियन. लेट्स सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉइड ऑर लॉस्ट ड्यू टू वॉर, पोचिंग, नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक्स, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन अँड ॲसिड रेन. वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन ए सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर द साईट. इफ हाऊ एवर ए साईट लूजेस द कॅरेक्टरिस्टिक्स विच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लुडेड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स, विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट www.unesco.org. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा हा शेवटचा परिचय. वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. इन डेंजर म्हणजे धोक्यात असलेली, म्हणजे धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉइड. पहा, जगभरातील कित्येक किंवा अनेक नैसर्गिक व ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणाप्रमाणे अनेक जागतिक वारसा स्थळांना आज धोका निर्माण झाला आहे किंवा ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काय कारण असतील हे नष्ट होण्याची? ऑर लॉस्ट, डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉइड ऑर लॉस्ट, म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काय कारण आहे बघा, ड्यू टू वॉर, युद्ध, पोचिंग, पोचिंग याचा अर्थ अतिक्रमण करणं किंवा प्राण्यांची अवैध शिकार करणं, नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक्स,
म्हणजे नैसर्गिक म्हणजे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, हियर इज द वर्ड अर्बनायझेशन. अर्बनायझेशन म्हणजे इन्क्लूड मोर एरिया इन सिटी, एक्सपांड सिटी एरिया, मराठीमध्ये याला आपण म्हणतो शहरीकरण. आणि ते कसं आहे, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो बेसुमार होणारं शहरीकरण, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक म्हणजे पर्यटकांचे प्रचंड लोंढे, अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन अँड ॲसिड रेन. आणि त्याच्यामध्ये समावेश होतो एअर पोल्युशन, पर्यावरणीय जे घटक आहे, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे पर्यावरणीय घटक की ज्याच्यामध्ये हवेचं प्रदूषण आणि ॲसिड रेन, ॲसिड रेन म्हणजे आम्ल वर्षांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, याच ठिकाणी जर आपल्याला ए टू साठी जर ॲक्टिव्हिटी विचारली कोणती, फॉर एक्झाम्पल वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर, पहा वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर, आणि तो वर प्रश्न दिला कम्प्लीट द फॉलोइंग वे, तर खाली या ठिकाणी वे पूर्ण करा असं जर केलं तर वी हॅव टू राईट ऑल दीज रिझन्स दॅट आर मेन्शन्ड इन दिस पॅसेज. वी हॅव टू राईट व्हॉट आर द रिझन्स, व्हॉट आर द फॅक्टर्स, यामध्ये आपल्याला लिहिता येईल. आपल्याला बघा वॉर, युद्ध, पोचिंग, नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक, नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक म्हणजे भूकंप म्हणतो, अर्थक्वेक, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, म्हणजे बेसुमार शहरीकरण, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, टुरिस्ट ट्रॅफिक, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक पोल्युशन और ॲसिड रेन. तर या पद्धतीने आपल्याला ए टू ॲक्टिव्हिटीसाठी, ए टू साठी हा प्रश्न विचारला जातो. कम्प्लीट द फॉलोइंग वे, खाली या ठिकाणी शब्द ज्याला पूर्ण करा, तर या पद्धतीने आपल्याला ए टू साठी हा प्रश्न विचारला जातो. पुढे पहा वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन ए सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. आणि आता या ठिकाणी परिच्छेदात पाहिलं की जागतिक वारसास्थळ धोक्यात येण्याची कारणं काय काय आहेत, आणि ज्यावेळेला ही कारणं आपण पाहिली अशा ही जी स्थळं आहेत ती एकतर ही धोक्यात आलेली आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यावेळेला वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन ए सेपरेट लिस्ट ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. आणि त्यावेळेला अशा संकटात असलेल्या जागतिक वारसास्थळांना, धोक्यात असलेली जागतिक वारसास्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये नोंदवले जाते, विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. आणि जागतिक वारसा जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवते. त्याशिवाय इन ॲडिशन म्हणजे याशिवाय डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड और रिस्टोअर द साईट. याशिवाय अशा स्थळांचं संरक्षण, रिस्टोअर म्हणजे जीर्णोद्धार करणे, त्याशिवाय अशा स्थळांचं संरक्षण करणं,
आणि अशा स्थळांचा जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जातात. इफ हाउएव्हर ए साइट लूजेस द कॅरेक्टरिस्टिक्स व्हिच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लुडेड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साइट फ्रॉम द लिस्ट. तरी देखील एखादे स्थळ ज्या उल्लेखनीय लक्षणीय कारणामुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते आणि ती वैशिष्ट्य जर नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती ते नाव जागतिक वारसा स्थळांच्या यादीतून वगळू शकते किंवा कमी करू शकते. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साइट्स व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाइट ऍट www.unesco.org. आणि जागतिक वारसा स्थळाविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी जागतिक वारसा केंद्राच्या www.unesco.org. या संकेतस्थळाला भेट द्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा पाठ संपवलेला आहे. यानंतर हा पाठ आपल्याला समजला असेल, यानंतर आपण याच्यावर A3 आणि A4 साठी एक ॲक्टिव्हिटी घेऊ. A3 फाइंड फ्रॉम द पॅसेज, फाइंड फ्रॉम द पॅसेज द नाउन्स ऑफ द फॉलोइंग, द नाउन्स ऑफ द फॉलोइंग, खालील शब्दांची नावे शोधा. एक लोकेट, याचं नाम काय होईल, लोकेशन, LOCATION, लोकेशन. दोन पोल्यूट, POWUT, पोल्यूट, याचं नाम काय होईल, पोल्युशन, POWUTION, पोल्युशन. आणि यानंतर आपण A4 साठी बघू. A3 इज रिलेटेड टू व्होकॅब्युलरी, याला दोन मार्क असतात. आणि A4 ऍक्टिव्हिटीला जे दोन मार्क असतात त्यात एक आपण उदाहरण बघू. रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो, म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो वापरून वाक्य लिहा. पहा, ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया एंड द हिस्टोरिक सेंटर ऑफ पेन्ना, हिस्टोरिक सेंटर ऑफ पेन्ना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साइट्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज, वर्ल्ड हेरिटेज. पहा, या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे, नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो वापरत असताना या ठिकाणी दोन विभिन्न घटक, ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, आणि त्यानंतर हिस्टॉरिक सेंटर ऑफ पेन्ना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साइट्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज. तर हे वाक्य असं होईल मग, पहा, नॉट ओनली ऑपेरा हाऊस,
not only opera house in Australia, not only opera house in Australia, but also the historic center of Vienna in Austria are cultural sites of the world heritage. A4 activity साठी याच वाक्यामध्ये आपल्याला as well as सुद्धा वापरता येईल. ते वाक्य असं होईल, पहा, ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया as well as द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साइट्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण वर्ल्ड हेरिटेज हा पाठ संपवलेला आहे. I think you have understood this lesson, and in the next period we will see the English workshop activities of this lesson. Thank you.